नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आली आहे. मला वाटतं बऱ्याच जणांना ही रेसिपी माहीत नसेल. रेसिपीचं नाव आहे चिकन लच्चा पकोडा. नवीन आहे ना नाव? हो. मी हा पदार्थ रमजान ईदमध्ये मोहल्ल्यामध्ये गाड्यावर खाल्लेला आहे. तर ते कसा बनवतात ते मी समजून घेतलं होतं. आता मी ही डिश कशी बनवतात ते मी तुम्हा सर्वांना शेअर करणार आहे. तर चला, त्यासाठी काय काय लागतं ते आपण बघूया. हे बघा, मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये धना पावडर, जिरा पावडर, मिरची पूड वगैरे वगैरे बरंच काही टाकलेलं आहे. त्याची मी तुम्हाला लिंक देणारच आहे खाली. आणि हे मी मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे जवळजवळ 3 ते 4 तास. तर हे बघा, हे छानपैकी असं छान मुरलेलं आहे. बरेच ॲटम याच्यामध्ये घातलेले आहेत, त्यामुळे हे एकदम मऊ सूत झालेलं आहे. आता हे मी तुम्हाला हे आपण बाजूला ठेवूया. आता काय करायचं, त्यासाठी 1 किलो बटाटे घ्यायचे. हे बटाटे मी सोलून पाण्यामध्ये असे व्यवस्थित ठेवलेले आहेत. बघा, 1 किलो बटाटे घ्यायचे अर्धा किलो चिकनसाठी. आता एका वाढग्यामध्ये असं छान पाणी घ्यायचं आणि खिसणीने आपण बटाटे खिसणार आहोत. आता खिसणी जसं मोठं हे घ्यायचं त्याच्याने आपण खिसणार आहोत. आणि आपल्याला लांब लांबचं रस्से आले पाहिजेत. हे तशा पद्धतीने आपण हे करणार आहोत. आणि एकाच साईडला असं करायचं म्हणजे आपल्याला लांब लांब छानपैकी बटाट्यांचे काप्स मिळतील. हे बघा, अशा पद्धतीने आपण बटाट्याची काप करणार आहोत आणि तेही पाण्यात करणार आहोत, कारण आपले बटाटे काळे पडू नये म्हणून. आता आपले बटाटे सर्व किसून झालेले आहेत. हे बघा, अशा पद्धतीने झालेले आहेत आपले बटाटे. छानपैकी किसले आहेत सर्व. यातलं आता आपण आता हे नितळून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने फार जोर नाही लावायचा, एवढं सहज पाणी निघेल तेवढं काढायचं. या किसामधून संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे मी. असं व्यवस्थित झालं. आता याच्यामध्ये काय काय टाकायचं ते मी दाखवते. मिरची पावडर टाकली मी 2 चम्मच, आपल्या आवडीप्रमाणे टाकायची. हळद, जिरा पावडर, धना पावडर, गरम मसाला, मीठ, बेसन पीठ टाकायचं 2 ते 3 चम्मच आणि ही अरारोट पावडर. हे सर्व असं व्यवस्थित मिक्स करायचं. सर्व व्यवस्थित मी असं कालवून झालेलं आहे. पाणी जरी सुटलं तरी काही घाबरायचं कारण नाही आहे. असं व्यवस्थित काढून घ्या पाणी. हे बघा, मी पण काढून घेतलेलं आहे. आणि थोडंसं असं आपल्याला ओलसर हवं. तिखट थोडंसं मी जास्त टाकलं कारण आम्हाला थोडंसं तिखट हवं आहे. तुम्ही कॉर्नफ्लॉवर वगैरे पण टाकू शकता, बेसन पीठ थोडंफार ॲडजस्ट करू शकता. आणि हे व्यवस्थित, हे बघा, अशा पद्धतीने सर्व झालं पाहिजे आपलं. हे बघा, आता पुढे काय करायचं, हे असं हातावर घ्यायचं थोडंसं. हे बघा, असं हे पूर्ण पसरवायचं. हे बघा, असं पसरवायचं छान. ह्याच्यामध्ये एक चिकनचा पीस जो असतो तो हे बघा असा ठेवायचा व्यवस्थित. पुन्हा हे तेवढंच घ्यायचं जेवढं आपण पहिल्यांदा घेतलं होतं ते. आणि वरही तसं तशाच पद्धतीने त्याला झाकायचं. हे बघा, हे बघा, अशा पद्धतीने आपण चिकनचा पीस त्याच्यामध्ये पॅक केलेला आहे. हे बघा, असं व्यवस्थित झाकायचं, कुठेही दिसता कामा नाही.
असं कढईमध्ये मी तेल गरम केलेलं आहे आणि जास्त गरम नाही करायचं, मीडियम गरम करायचं, कारण आपल्याला चिकन वगैरे सर्व व्यवस्थित आपलं शिजलं पाहिजे या उद्देशाने. आता मी हे तेलामध्ये सोडते. हे बघा अशा पद्धतीने हे बघा. आता मी दुसरं करते. अजून एक दाखवते तुम्हाला. हे हातावर घ्यायचं असं व्यवस्थित. त्यामध्ये हा चिकनचा पीस असा आपण अगोदरच मॅरिनेशन केलेलं असतं त्यामुळे छान नरम पडलेलं असतो. हे बघा असं ठेवायचं आणि त्यावरही अजून एक लेअर टाकायचं. हे बघा अशा पद्धतीत. मी सर्वांनी घरी करा आणि बघा कसा लागतो ते. हे बघा झाल्यावर हे आपोआपच असं हे होतं. गॅस स्लोच ठेवायचा, फास्ट करायचा नाही. हल्ल्यानंतर हे अलगद आपलं हे करायचं. हे बघा असं व्यवस्थित लाल होईपर्यंत दोन्ही साईड आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. आता हे अजून झालेलं नाही त्यामुळे ह्याला हात नाही लावायचा. हे अशा पद्धतीने व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत होऊन द्यायचं. हे बघा दोन्ही बाजूने चांगलं मस्तपैकी क्रिस्पी झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया. हे बघा अतिशय क्रिस्पी असा हा पदार्थ होतो. तुम्ही सर्वांनी नक्की करून बघा. चिकनचे आपण बरेच प्रकार करतो पण मला वाटत नाही हा प्रकार आपण करतो ते. तर मला वाटतं हा जरा नवीन पदार्थ आहे तर तुम्ही सगळ्यांनी घरी नक्की नक्की ट्राय करा आणि टेस्ट कशी झाली तेही मला तुम्ही सांगा. हे बघा असं व्यवस्थित ब्राऊन करायचं दोन्ही बाजूने आणि मग आपण काढू शकतो. हे बघा असे मस्तपैकी आपले चिकन लच्छा पकोडा तयार झालेला आहे. आता हा आपण तोडून बघूया. अशा पद्धतीने आपला चिकन लच्छा पकोडा तयार झालेला आहे. अतिशय सुंदर अशी डिश झालेली आहे ही आणि तुम्ही नक्की ट्राय करा घरी आणि तुम्हालाही नक्कीच आवडेल. आणि हा आता बघा कसा क्रिस्पी झाला आहे, मी तुम्हाला तोडून दाखवते. ह्याच्यामधला जो चिकन आहे ते सुद्धा अतिशय मऊ असं शिजलं जातं. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा हे बघा हे चिकन कसं शिजलेलं आहे बघा. बघितलं ह्याची चव अतिशय सुंदर अशी झालेली आहे. मला वाटतं आपण नाही बनवत हे काही पदार्थ पण कसं आपण जरा थोडंसं वेगळं काही खाल्लं तर आपल्याला वाटतं वेगळं काहीतरी बनवून खावं. तर तुम्ही सगळ्यांनी नक्की तुम्ही घरी बनवून बघा. तुम्ही सगळ्यांनी ही मी सांगितलेली रेसिपी घरी करून बघा. अतिशय सुंदर अशी ही डिश तयार होते आणि तुम्हाला सर्वांनाही आवडेल. आणि जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.